नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई संचालित सावरकर IAS स्टडी सर्कल याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. प्रवेश प्रक्रिया कशी असेल, एकूण मिळून फीज कशा कशा भरायच्या, तर ती माहिती मी तुम्हाला आता सांगतोय. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेस अभ्यासक्रम हा जवळपास तोच आहे. MPSC चा अभ्यास थोडासा वेगळा जातो, म्हणजे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असा थोडासा वेगळा जातो, पण बाकी जो अभ्यास आहे हा जवळपास सारखाच आहे. CDS म्हणजे कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस आणि NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आता ही जी NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, यांची एंट्रन्स टेस्ट असते. तर ह्यासाठी CDS म्हणजे कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेससाठी सगळ्यासाठी जे काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये एक असतं GS म्हणजे जनरल स्टडीज, म्हणजे दुसरा भाग म्हणजे हे सामान्य ज्ञान, दुसरा भाग असतो तो म्हणजे इंग्लिश आणि तिसरा भाग असतो बरेचदा तो म्हणजे गणित. आता इथं आपल्याला जो काही भाग घ्यायचा आहे तो आहे सामान्य ज्ञानाचा आणि जनरल स्टडीज म्हणजे सामान्य ज्ञान तो भाग आणि इंग्लिश हे जवळपास सगळ्या परीक्षांमध्ये कॉमन आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेसची जी प्रिलिम असते त्याच्यामध्ये एक ॲडिशनल टॉपिक येतो, पेपर 2 जो असतो त्यांचा, त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून भाग आहे. एवढं सगळं आपल्याला बघायचंय. आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर जेव्हा मी UPSC म्हणेन तेव्हा लक्षात घ्यायचं ती UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, MPSC म्हणजे MPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, CDS म्हटलं की कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम आहे आणि NDA म्हटलं की नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एंट्रन्स टेस्ट आहे. आता ह्या सगळ्यासाठी जो अभ्यासक्रम आहे त्याचं GS म्हणजे जनरल स्टडीजचा जो भाग आहे तो आपण पहिल्यांदा करून घेणार आहोत. हा 1 महिन्याचा कोर्स आहे, त्याचं नाव आहे प्रिपरेटरी कोर्स किंवा प्रिपरेटरी बॅच म्हणू आपण. हे 25 दिवस म्हणजे 5 रविवार आहेत असं गृहीत धरून 25 दिवस डेली 2 तास याप्रमाणे 50 तासाचा हा कोर्स आहे. त्याची फी आहे 5,000 रुपये आणि त्याच्यावरती GST हा आहे 18%, म्हणजे 900 रुपये एकूण मिळून तुम्हाला भरायचे आहे त्याच्यासाठी 5,900. आता याच्यामध्ये काय काय होणार आहे, तर याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या सगळ्याचं बेसिक होणार आहे. इतिहास याचंही बेसिक भाग होणार आहे, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, इंडियन पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्राचा काही भाग ह्या सगळ्याचे, आणि त्याच्याबरोबर थोडंफार पेपर 2 जो असतो UPSC चा म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल रिझनिंग, तर या आणि सिम्पल अरिथमेटिक्स, तर या संदर्भातलं बेसिक जे आहे ते ह्या प्रिपरेटरी बॅचमध्ये होणार आहे. प्रिपरेटरी बॅचमध्ये 2 प्रॅक्टिस टेस्ट पण असणार आहेत. आता ह्या ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत ती पहिली टेस्ट 15 दिवस झाल्यावर आहे, दुसरी टेस्ट ही 8 दिवसानंतर, म्हणजे पहिले 15 दिवस झाल्यावर पहिली टेस्ट, त्यानंतर 8 दिवसांनी दुसरी टेस्ट. आता ह्या ज्या टेस्ट आहेत नुसत्या टेस्ट घेऊन काही उपयोग होत नाही, टेस्ट बरोबर त्याचं अनालिसिस विश्लेषण जे असतं ते महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपण कुठं चुका केल्या किंवा कुठं आपण बरोबर विचार केला होता, तर हे सगळं. आणि म्हणून इथे आपण 2 प्रॅक्टिस टेस्ट घेतो. आता ह्या टेस्ट कशा असतात, तर ह्या संपूर्णपणे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन या प्रकारातले असणार आहेत. राईट आन्सर जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर तुम्हाला +1 मार्क मिळणार आहे, उत्तर चुकलं तर -1 मार्क आहे. जनरली UPSC ला वगैरे 0.33 निगेटिव्ह मार्किंग असतं, पण इथं आपण डायरेक्टली 100% निगेटिव्ह मार्किंग ठेवलंय. याचं महत्वाचं कारण आहे ती म्हणजे UPSC च्या प्रश्नांची लेव्हल आणि आपण हे सगळं प्रिपरेशन करतोय ह्या प्रश्नाची लेव्हल त्याच्यात थोडीशी तफावत आहे. त्यामुळं आपण इथं राईट आन्सर +1 मार्क, रॉंग आन्सर -1 मार्क याप्रमाणे खेळणार आहे. पहिली चाचणी झाल्यावर त्याचं अनालिसिस होईल, मग दुसरी चाचणी होईल. या छोट्या छोट्या चाचण्या असणार आहेत, 100 मार्काच्या काही नाही आहेत. परंतु पूर्ण कोर्स जेव्हा आपला 1 महिन्याचा होईल ह्यानंतर आपल्याला 100 गुणांच्या चाचणीला सामोरं जायचं आहे.
आता ही जी 100 गुणाची चाचणी आहे ही पण ह्याच प्रकारची एमसीक्यू, राईट आन्सर प्लस वन मार्क, रॉंग आन्सर मायनस वन मार्क, या प्रकारे होईल. तुम्हाला कमीत कमी 25 मार्क किंवा मी असं म्हणेन 25%, 25% मार्क हे इथं आपल्याला मिळवायचे कमीत कमी. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक जण काही फास्ट लर्नर ह्या कॅटेगरीत नाही, कधी कधी थोडाफार फरक पडतो. युपीएससीचा सरासरी जर कट ऑफ बघितला तर तो असतो 50% आसपास, थोडा वर खालती असेल पण अंदाजे 50% आसपास. आपण ठेवतोय फक्त 25%. त्याचं कारण काय तर तेवढी एलिजिबिलिटी तुम्हाला हळूहळू मिळवायची आणि म्हणून इथे आपण 25% ही गुणप्राप्ती ठरवलेली आहे, पासिंग लिमिट आहे. लक्षात घ्या हे कमीत कमी. याचं कारण असं आहे की तुम्ही अभ्यास चांगला केला पाहिजे, लक्ष देऊन परीक्षा दिल्या पाहिजेत. ह्या थिअरीमध्ये जे ही जी सगळी प्रकार आहे हे तुम्हाला सगळे डोक्यात पक्के बसले पाहिजेत. ही झाली एलिजिबिलिटी. पण गृहित धरा की समजा तुम्ही 25 ऐवजी खूपच जास्ती मार्क मिळवले तर मी पण थोडासा कॅपिटलिस्ट विचारांचा आहे. हे थोडक्यात असं आहे की जर कोण चांगलं काम करत असेल तर त्याला अवॉर्ड पण देणं आवश्यक असतं. उगीच जास्ती मार्क मिळाले की कट करा हा प्रकार नाही. त्यामुळं आपण काय करतोय की जर तुम्हाला चांगले गुण मिळाले तर रिवॉर्ड असणार आहे ते म्हणजे फीमध्ये कन्सेशन. उदाहरण देतो, जर तुम्ही 50% वर मार्क मिळवले, 50% ते 59% ह्याच्यात मार्क मिळवले तर फीमध्ये 5% कन्सेशन आहे. मेन बॅचच्या लक्षात ठेवा. जर 60% ते 69% या बॅचमध्ये तुम्ही आलात तर डायरेक्टली डबल 5% ऐवजी 10% कन्सेशन. जर तुम्ही 70% ते 79% पर्यंत पोहोचला तर त्याच्या आधीच्या डबल म्हणजे 20% कन्सेशन. आता 80% ते 89% पर्यंत जर पोहोचू शकला तर त्याच्या डबल म्हणजे 40% कन्सेशन. आणि जर तुम्ही 90% वर मार्क मिळवले तर 100% कन्सेशन. एकही रुपया न भरता तुम्ही सगळा क्लास करू शकता मेन बॅचचा. तर ही आपली गुण पद्धती आहे. म्हणून प्रिपरेटरी बॅच संपल्यानंतर जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा ही आमच्यासाठी महत्वाची असणार आहे. ह्यानंतर मुख्य बॅचला प्रवेश आहे. आता प्रिपरेटरी बॅच जी आहे ती सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे UPSC, NDA, CDS आणि MPSC सगळ्यासाठी. पहिला टप्पा तर सेम असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडाफार बदल असणार आहे. तो असा आहे की मेन बॅच जी चालते UPSC आणि MPSC ती पूर्ण आठवडाभर चालते. रविवारी सुट्टी असते पण सोमवार ते शनिवार रोज असते. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर आवश्यकतेनुसार रविवारी पण आपण लेक्चर कंडक्ट करतो. CDS आणि NDA साठी मात्र आठवड्यातले 4 दिवसच क्लास असतो. पण कधी कधी म्हणजे दिवाळी संपल्यानंतर जर क्लास असतील तर अशा वेळेला कधी कधी त्यांनाही रविवारच बोलावलं जाऊ शकतं. आता फी. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेस वेगवेगळी फी नाही, सगळं एकत्रच आहे. तर त्याची फी जी येते ती आहे 150 रुपये तासाची फी प्लस त्याच्यावर 18% GST. हे मी सारखं GST का बोलतो, त्याचं कारण म्हणजे हा गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे आणि तो हा वेळोवेळी बदलू पण शकतो. ज्यावेळेला बदलेल तर त्यावेळेला तो टॅक्स तुम्हाला ऍप्लिकेबल असेल. हे सांगायचं कारण असं आहे की खूप वेळेला पालक काय करतात की फक्त फीजचंच अमाऊंट घेऊन येतात. वास्तविक फीज बरोबर GST पण वेगळा सांगावा लागतो. त्याचं कारण म्हणजे ती बदलते अमाऊंट. कधी कधी असं होतं एका वर्षात 2 टॅक्स अमाऊंट बदलली गेलेली, किंवा सर्व्हिस टॅक्स नावाचा प्रकार होता त्यावेळेला. तर त्यामुळं आम्ही सांगताना फीज वेगळी सांगतो आणि GST वेगळा सांगतो. तर आता लक्षात ठेवा 150 रुपये. मी जेव्हा जेव्हा फी सांगेन तर त्या फीमध्ये GST इन्क्लूड नाही, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 18% GST हा त्याच्यावरती हा येतोच. आता इथं तासाची फी सांगितली आहे पण प्रत्यक्ष जी आहे ती फी ही 500 तासांची एकत्रित फी आहे. ती येते 75,000 रुपये अधिक 18% GST. हे भरायचे कसे तर पहिल्यांदा 15,000 भरायचे, 15,000 अधिक 18% GST पहिल्या महिन्यात.
उरलेले 6 महिने, आता तुमच्या हातात 60,000 रुपये, ते उरलेले 6 महिने 10,000 रुपये भरायचे. प्रत्येक वेळेला 10,000 भरले की त्याच्यावर 18% GST, म्हणजे प्रत्यक्ष भरायची अमाऊंट आहे 11,800. असं 6 महिने भरायचे की तुमची फी पूर्ण झाली. 500 तास हे आम्ही सांगताना सांगतो, प्रत्यक्षात 500 तासापेक्षा कदाचित जास्तीच होतात, पण जर तास वाढले तर त्यासाठी कुठचंही अधिक शुल्क आकारलं जात नाही. जे शुल्क आहे, जे तुमच्याकडून आम्ही घेतलेलं आहे, तेवढंच शुल्क या ठिकाणी राहणार आहे. 500 तासापेक्षा जास्ती वेळ गेला तर आम्ही एक्स्ट्रा कोणताही चार्ज लावत नाही. फीमध्ये कन्सेशन आहे का? उत्तर आहे हो. तुमच्या प्रिपरेटरी बॅचच्या परीक्षेमध्ये जे मार्क येतात फायनल परीक्षेमधले, त्याप्रमाणे कन्सेशन आहे, जे तुम्ही आत्ताच बघितलेलं आहे. इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार आहे परत की किती मार्क असेल तर किती कन्सेशन आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही फी एकदम भरणार असाल तरी पण कन्सेशन, डायरेक्ट 15,000 कन्सेशन आहे एकदम भरली तर. म्हणजे जिथं तुम्ही 75,000 भरणार पूर्ण वर्षाचे, त्याऐवजी 60,000 भरायचे. 60,000 + 18% GST एका इन्स्टॉलमेंटमध्ये. काही जणांना शक्य नसेल, 2 इन्स्टॉलमेंट भरायचे असतील, तुम्हाला ती पण सवलत आहे. कोणतंही एक्स्ट्रा शुल्क लावणार नाही जर 2 इन्स्टॉलमेंटमध्ये भरणार असाल तर. पहिलं इन्स्टॉलमेंट आहे 30,000 + 18% GST पहिल्या महिन्यात, यानंतर 1 महिन्याची गॅप आहे आणि पुढच्या महिन्यात परत 30,000 + 18% GST, म्हणजे किती झाले 60,000 + 18% GST. पण 3 महिन्याच्या आत द्यायचे. जर 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर मला इन्स्टॉलमेंट वरच करावं लागेल आणि मग तुमची फी 75,000 होईल. तर या पद्धतीमध्ये आपण शुल्क हे UPSC आणि MPSC या परीक्षांसाठी ठेवलेलं आहे. CDS साठी पण रेट सेम आहे, 150 रुपये + 18% GST तासाचा. पण CDSचे आणि NDAचे तास कमी होतात. आता CDSमध्ये तुम्हाला सांगतो, 4 परीक्षा असतात. त्यापैकी OTA नावाची जी परीक्षा आहे, म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, त्याच्यासाठी जे थिअरी पार्ट लागतो त्याचा क्लास आहे. म्हणजे तुम्हाला इथं GS मिळेल, 100 मार्काचा पेपर आहे, आणि इंग्लिश आहे 100 मार्काचा पेपर, त्याचा अभ्यास आपला होणार आहे. NDAमध्ये आलात तर पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आहेत थिअरीमध्ये. त्यातला पेपर 1 आपण घेत नाही, पेपर 2 हा आपण घेतो. आता पेपर 2 मध्ये काय आहे तर 200 मार्काचं इंग्लिश आहे आणि 400 मार्कात जनरल स्टडी. तर हा क्लास NDAचा होतो. याचे कमीत कमी तास जे आहेत आपण लागणार आहेत, त्यात 350 तास. फी त्या 350 तासांचीच असते, त्यामुळे 150 × 350 एवढी फी तुम्हाला भरायची आहे, प्लस 18% GST त्याच्यावर. पण इथं सुद्धा फीमध्ये कन्सेशन ठेवलेलं आहे. जर तुम्ही सिंगल इन्स्टॉलमेंटमध्ये भरत असाल किंवा डबल इन्स्टॉलमेंटमध्ये भरत असाल तर आपण फीमध्ये इथं कन्सेशन दिलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती सगळे आकडे दिसत आहेत, तर त्याप्रमाणे तुम्हाला हे कन्सेशन तुम्हाला उपलब्ध असणार आहे. अर्थात मी परत एकदा सांगतो की NDA आणि CDS दोन्ही परीक्षांसाठी आपण केवळ लेखी परीक्षेचाच अभ्यास करून घेतो. त्यातही CDSमध्ये जनरल स्टडी आणि इंग्लिश या 2 पेपरचाच अभ्यास होतो. NDAमध्ये सुद्धा पेपर 2, म्हणजे 600 गुणांचा जो पेपर 2 आहे इंग्लिश आहे, त्याच्यात 200 गुणांचा आणि 400 गुणांचा जनरल स्टडी, याचाच अभ्यास होतो. तर हे साधारणतः तुम्हाला मी इथं माहिती थोडक्यामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. अधिक माहिती हवी असेल तर इथं स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय तिथं कॉल करायचा आणि प्रत्यक्ष येऊन भेटायचं. धन्यवाद.